देवी सत्यमेवा व्रतम। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते आहे त्यानुसार राजकीय घडामोडींना वेग घेताना दिसत आहे। यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे। या अनुषंगानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद आणि भाऊजय अशी लढत झाली। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने-सामने होत्या। त्यानंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। हा मतदारसंघ बहुप्रतिष्ठित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। महायुतीकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। आता याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केलंय। विधानसभा निवडणुकीची घोषणा ज्यावेळी होईल त्यावेळी उमेदवार ठरेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे, तर याच मतदारसंघात युगेंद्र पवार हे देखील काम करत आहेत। त्यामुळे या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते असा अंदाज अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला। अजित पवार ह्या बऱ्याचदा बोलत असतात, मी दिलेला शब्द पाळतो, फॉर्म भरायच्या वेळेस कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो मी फॉर्म भरत आहे असं देखील दादा सांगतात। दादांनी म्हटले की मी देईल ते उमेदवार म्हणजे मीच होतो असाही टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला। बारामती विकासाचा पाया शरद साहेबांनी घातला ही वस्तुस्थिती आहे, परंतु शरद पवारांचा स्वभाव मी केलं हे सांगत फिरण्याचा नाही। शरद पवार यांनी बारामतीवर 60 वर्ष राज्य केलं। अजित पवारांना त्यांच्या एजन्सीनं सांगितलंय की तुम्ही शरद पवारांना गुरु मानत होता त्यामुळे तुम्ही टीका करू नका, जितकी टीका कराल तेवढा तुमच्या विरोधात जात आहे, त्यामुळे दादांनी काही विषय भर सभेत न बोलता घरात बोलावेत असा सल्ला श्रीनिवास यांनी दिलाय।